वाढलेलं पोट, ढेरी याबरोबरच आपलं वजन कमी करा. कोणताही साइड इफेक्ट नाही, कोणताही व्यायाम नाही आणि पथ्यही बाळावं लागत नाही. 100% आयुर्वेदिक औषध. एका महिन्यात 5 ते 6 किलो वजन कमी करा. सकाळी आणि रात्री गरम पाण्यासोबत 1 चमचा औषध घ्या. खाऊन पिऊन घर बसल्या आपलं वजन कमी करा. 90 दिवसांसाठीचं पॅकेज फक्त 5000 रुपयांमध्ये. संपर्क ऋषिकेश आयुर्वेद 9607-3058-63. आंदोलन आणि मोर्चा आयोजन केलेला आहे, तेव्हा एकच सांगू इच्छितो की या लढ्याला यश मिळेल. ते भूमिका घेऊन आम्ही आलोय लाल बिल्ला ज्योतिषी लाला साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्या दिवशी मृत्यूच्या पलीकडे गेलेले आम्ही मंडळी आहोत. नोटीस आली आहे की तुमचं अतिक्रमणामध्ये घर आहे आणि 10 दिवसाच्या आत काढून घ्या. अरे बांधायला सरकारनेच पैसे दिले, मग ते ती जी काय घरं बांधलेली होती ती घरं म्हणजे त्याची जी काही कागदपत्र योग्य पद्धतीनं रंगवून त्या घरकुल त्या त्या लाभधारकांच्या नावावर करणं हे सरकारचं काम होत. ते सरकारनं केलं नाही, सरकारी अधिकाऱ्यांनी केलं नाही, म्हणून आज त्यांना त्या नोटीस आलेल्या आहेत. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं की 70 वर्षापूर्वीच्या घरांना सुद्धा आता नोटीस आलेल्या आहेत. मला एक न्याय व्यवस्थेबद्दल आदरानं बोलायचं म्हणतात, पण माझ्या मनात काही आदर राहिलेला नाही सर्व बोलता. आणि जे चुकत असेल ते कोर्ट असू दे कोणी असू दे, त्याला चुकतोय म्हणायला काय हरकत आहे. मला सांगा की ही कुठली काय पद्धत आली हायकोर्ट. हायकोर्ट म्हणजे काय, ते काय ब्रह्मदेव आहे? हायकोर्टाचे बाप आम्ही आहोत, सुप्रीम कोर्टाचे बाप आम्ही आहोत. कारण आम्ही विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये कायदा करायचा आणि त्याचा अर्थ कोर्टानं लावायचा. कोर्ट काय कायद्याचा बाप नाही, लक्षात ठेवा. कोयद्याचे कायद्याचे बाप आम्ही आहोत. जो कायदा निर्माण करतो आम्ही लोकसभेत विधानसभेमध्ये, लॉ मेकर आम्ही आहे. त्यांनी फक्त त्याचा अर्थ लावायचा आहे आणि त्यामुळे कोर्टाचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य आहे असं काही समजायचं कारण नाही. कोर्टावर सुद्धा नियंत्रण करणारी एक शक्ती आहेच आणि म्हणून आम्हाला कोर्टाची भीती कुणी घालायचं कारण नाही. आणि मी या कोर्टाला सुद्धा एक साधा प्रश्न विचारतो, म्हणजे कोर्ट निर्णय तरी कसं देत आहे बघा. एका बाजूला 73 वर्षापूर्वी ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांचं अतिक्रमण पाडून टाका असा आदेश देत, दुसऱ्या बाजूला 10 वर्षापेक्षा जास्त अतिक्रमण असेल खाजगी किंवा सरकारी जागेत तर ते कायम करायचा असाही निर्णय देत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.